एंटी कोलिनर्जिक ड्रग्स, एंटी कोलिनर्जिक ड्रग्स, एंटी कोलिनर्जिक ड्रग्समध्ये याच्यामध्ये ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं पर्टिक्युलरली की अँटी कोलिनर्जिक ड्रग्स काय असतात. अँटी कोलिनर्जिक ड्रग्सचं क्लासिफिकेशनमध्ये सांगितलं होतं की नॅचरल अल्कलॉइड्स काय असतात. नॅचरल अल्कलॉइड्समध्ये तीन ड्रग्स सांगितले होते, एट्रोपिन, हायोसिन अँड हायोसामाइन. ओके, हे तीन ड्रग्स झाले. त्याच्यानंतर सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ज म्हटलं होतं. सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्जमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पर्टिक्युलरली होमॅट्रोपिन आणि हिप्राट्रोपियम होतं. आणि याच्या आता नंतर सिंथेटिक डेरिव्हेटिव, सिंथेटिक डेरिव्हेटिव्जमध्ये सब क्लास आपण या ठिकाणी दिलेले आहेत पर्टिक्युलरली. तर सब क्लासमध्ये आपल्याला कुठल्या सब क्लासमध्ये काय काय कुठला कुठला ड्रग येतो ते आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह, सिंथेटिक डेरिव्हेटिव्हमध्ये काय, तर जनरल स्ट्रक्चर असं सांगितलं होतं, हा कार्बन आहे, याला तीन अल्किल ग्रुप प्रेझेंट असतील किंवा बेंझिन रिंग प्रेझेंट असतील. ओके, नंतर एक्स, एक्सची पोझिशन खूप मॅटर करते म्हणलो, कारण एक्स अल्कोहोल आहे, अमाइड आहे, अल्क इथर आहे का इस्तर आहे या ठिकाणी ती पोझिशन डोनोट करतो. सी एस थ्री हा यन आणि इथं यन. ओके, तर अमायनो अल्कोहोल इस्तर पहिला सब क्लास. अमायनो अल्कोहोल इस्तर, अमायनो अल्कोहोल इस्टर, इस्टर म्हणलं की काय, तुम्हाला सांगितलं होतं सी ओ, लक्षातच ठेवायचं फक्त सी ओ आहे का स्ट्रक्चरमध्ये, सी ओ आहे. सायक्लोपेंटोलेट, सायक्लोपेंटोलेट हा असा ड्रग आहे जो की बिफोर द एक्झामिनेशन ऑफ अन आय, आयच्या ट्रीटमेंटमध्ये बिफोर द एक्झामिनेशन हा ड्रग दिला जातो आहे. ड्रगचं नाव आहे सायक्लोपेंटोलेट. सायक्लोपेंटोलेटचं स्ट्रक्चर कसं आहे पाहूया त्या ठिकाणी आपण. ही फाईव्ह कार्बन कंटेनिंग रिंग, याला सी एच याला ओ एच अटॅच, वरी एक बेन्झिन रिंग अटॅच आहे, त्याच्यापुढं सी डबल बॉन्ड ओ ओ आलं आहे का रे सी ओ, यस. देन सी एच टू, सी एच टू यन, हा यन आला आहे. ओके, देन व्हेरी गुड, इथं सी एच थ्री आणि इथं सी एच थ्री, स्ट्रक्चर संपलेलं म्हणतो. लक्षात ठेवायला खूपच सोपं आहे, फक्त सिरियलनी जायचं आहे. नंतर डायसायक्लोमाइन, डायसायक्लोमाइन इज अ ड्रग विच इज यूज इन द जी आय टी अँड जी आय टी मीन्स गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट अँड डिओडेनल अल्सरमध्ये दिला जातो आहे. याच्यामध्ये स्ट्रक्चर खूप मोठं नाही, खूप लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. सी ओ आहे, ओके. दोन बेन्झ या ठिकाणी हेक्झिलच्या रिंग प्रेझेंट आहेत. ओके, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड दिलेला नाही मध्ये, समजला. तर बाय सायक्लो, बाय मीन्स दोन, सायक्लो मीन्स सायक्लिक रिंग्स. कुठल्या रिंग्स आहेत, हेक्झिल, बाय सायक्लिक रिंग्स, बाय सायक्लिक हेक्झिल रिंग्स. ओके, सी ओ पुढं काय आहे, सी एच टू, सी एच टू म्हणजे हा सी एस टीला खाली यन, यन मीन्स काय, नंबर ऑफ त्या ठिकाणी अल्किल ग्रुप असतील त्या ठिकाणी प्रेझेंट जी की अटॅच झालेल्या त्या स्ट्रक्चर्सला, म्हणजे तो यन, म्हणजे सी एस टू, सी एस टू आणि यन, यनच्या पुढं काय, दोन इथिल ग्रुप प्रेझेंट आहे. या यनला दोन इथिल ग्रुप प्रेझेंट आहे, डाय इथिल अमायनो इथिल, डाय इथिल अमायनो इथिल, डाय इथिल अमायनो इथिल, डाय सायक्लोमाइन स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे. दोन हेक्झिल रिंग्स, ओके, कार्बॉक्झिलेट ग्रुप पण प्रेझेंट आहे. तर स्ट्रक्चर आहे डाय सायक्लोमाइनचं. याच्यानंतर आहे ग्लायकोपायरोलेट. ग्लायकोपायरोलेट इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर द ट्रीटमेंट ऑफ अल्सर, फॉर द ट्रीटमेंट ऑफ अल्सर. ह्याचं स्ट्रक्चर आपण पाहूयात. पर्टिक्युलरली सहा कार्बन कंटेनिंग रिंग आहे, या ठिकाणी फाईव्ह कार्बन कंटेनिंग रिंग आहे, सी आहे, सी डबल बॉन्ड ओ आहे, ॲसिटॉक्सी ग्रुप तर प्रेझेंट असणारच आहे. त्याच्यानंतर या नायट्रोजनला, हा नायट्रोजन फाईव्ह कार्बन कंटेनिंग रिंग ज्याला की सी एस थ्री, सी एस थ्री अटॅच आहेत, असं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे कोणामध्ये, ग्लायकोपायरोलेट. नंतर आहे क्लिनिडियम. क्लिनिडियममध्ये काय, एक रिंग प्रेझेंट आहे, एम सी क्यू विचारला पण जाऊ शकतो, लक्षात ठेवायचं. क्लिनिडियममध्ये एक रिंग प्रेझेंट, एक रिंगचं नाव आहे क्विनिक्लिडीन रिंग, क्विनिक्लिडीन रिंग. क्विनिक्लिडीन रिंगचं स्ट्रक्चर असं आहे पर्टिक्युलरली, हे स्ट्रक्चर असं असतं या ठिकाणी नायट्रोजन, हे स्ट्रक्चर जे आहे ते क्विनिक्लिडीन रिंगचं स्ट्रक्चर आहे. ही क्विनिक्लिडीन रिंग क्लिनिडियम या ड्रगमध्ये आलेली आहे, क्लिनिडियम ड्रगमध्ये आलेले आहे, ही रिंग या ठिकाणी अटॅच केलेली, ॲसिटॉक्सी ग्रुप तर प्रेझेंटच आहे. दोन हेक्झिल रिंग जोडून टाका, क्विनिसायक्लिडीन रिंग अटॅच केली, ड्रगचं नाव आहे क्लिनिडियम रिंग. क्लिनिडियम इच इज अ ड्रग विच इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ पेप्टिक अल्सर अँड अल्सरेटिव्ह कोलायटिस. ओके, तर अमायनो अल्कोहोल इस्टरमध्ये हे चार ड्रग आहेत महत्त्वाचे, लक्षात ठेवायचं खूप सोपं आहे. दुसरा सब क्लास आहे अमायनो अल्कोहोल इथर. इस्टर झालं, आता इथर आलं. इथर म्हणलं की हा ऑक्सिजन ज्याला की अटॅच असेल पर्टिक्युलरली आर, आर मीन्स काय, अल्किल ग्रुप. ओके, इट इज अ, या ठिकाणी जो काय ड्रग दिलेला आहे बेंझोट्रोपिन, बेंझोट्रोपिनमध्ये ही रिंग कुठं पाहिली होती आपण, ॲट्रोपिनमध्ये. ओके, एन सी एस थ्री प्रेझेंट आहे, डॅश ओ ट्रोपिन. ओके, त्याला अटॅच आहे सी एच आणि दोन बेन्झिन रिंग, म्हणजेच बेन्झिन म्हणजेच बेंझोट्रोपिन. इट इज अ ड्रग विच इज युज इन ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सन, पार्किन्सन डिसीज. याच्यामध्ये एक दुसरा आणखीन ड्रग दिलेला आहे ऑरफेनॅड्रिन. ऑरफेनॅड्रिन स्ट्रक्चर सेम आहे. ओके, इथं पण अल्किल किंवा बेन्झिन रिंग किंवा फिनिल रिंग अटॅच आहेत. ओके, या ठिकाणी यावं आपण सी एस, सी एस टू अल्किल ग्रुप अटॅच आहेत. ओके, म्हणजे इथं ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, सांगितलं आहे काय, ऑरफेनॅड्रिनचं स्ट्रक्चर.
और फिनाडिनच्या स्ट्रक्चरमध्ये दोन बेंझिन रिंग, पण वरल्या रिंगला काय प्रेझेंट आहे रे, सी एच थ्री डॅश सी एच ओ सी एच टू सी एच टू एन आणि सी एच थ्री सी एच थ्री. ओके, स्ट्रक्चर समजलेलं खूपच सोपं आहे. नंतर तिसरा सब क्लास आहे अमायनो अल्कोहल. अमायनो अल्कोहलमध्ये एक ड्रग ऑफ चॉईस फॉर द ट्रीटमेंट ऑफ ऑल दी फॉर्म्स ऑफ द पार्किन्सन डिसीज, दॅट इज दी बेन्झेक्झॉल. बेन्झेक्झॉलमध्ये ही रिंग प्रेझेंट आहे आणि ही एक रिंग प्रेझेंट आहे. ह्या दोन रिंग प्रेझेंट आहेत, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड इथं प्रेझेंट आहे पण या रिंगमध्ये नाही आहे. दोन्ही पण सहा कार्बन कंटेनिंग रिंग आहे. कार्बन आहे ओ एच आहे, म्हणजेच ही हा जो कार्बन आहे ओके हा ओ एच आहे. नंतर काय म्हणलं आहे मी, अमायनो अल्कोहल म्हणलं आहे म्हणजे ओ एच ग्रुप प्रेझेंट आहे काय, आहे यस, सी एच टू सी एच टू एन फाईव्ह कार्बन कंटेनिंग अटॅचमेंट, दॅट इज द बेन्झेक्झॉल. नंतर आहे चौथं अमायनो अमाइड डेरिव्हेटिव्ह्ज. अमायनो अमाइडमध्ये या ठिकाणी दोन ड्रग आहेत, पर्टिक्युलरली अमायनो अमाइडमध्ये सी ओ एन ओके हा ग्रुप प्रेझेंट आहे. दोन ड्रग आहेत आयसोप्रोपामाइड, इट इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर द ट्रीटमेंट ऑफ अल्सर, आयसोप्रोपामाइड म्हणलेलं आहे, आयसोप्रोपामाइड. सी ओ एन एस टू, सी ओ एन एस टू आहे का रे, यस, ह्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे. इथं लक्षात कसं ठेवायचं, खूपच सोपं आहे. या कार्बनपासून दोन रिंग अटॅचमेंट आहे, सी ओ एन एस टू वरी अटॅच आहे, ही सी एच टू सी एच टू तर कॉमन आहे. फक्त सोपं काय आहे तर इथं या ठिकाणी एन, इथं सी एच आणि या चारही पोझिशनला सी एस थ्री सी एस थ्री सी एस थ्री सी एस थ्री ओके आणि इकडे एक सी एस थ्री, संपलं. स्ट्रक्चर खूप सोपं आहे लक्षात ठेवायला, अवघड असं काहीही नाही स्ट्रक्चरमध्ये. ओके, अमायनो अमाइड डेरिव्हेटिव्ह्ज. नंतर आहे दुसरं ट्रॉपिकामाइड. ट्रॉपिकामाइड इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर द मायड्रियाटिक्स ट्रीटमेंट. मायड्रियाटिक्स सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आता याच्यामध्ये ट्रॉपिकामाइडचं स्ट्रक्चर कसं आहे, तर फिनिल ॲसिटामाइडची एक रिंग प्रेझेंट आहे. फिनिल ॲसिटामाइड म्हणजे काय रे, ही फी रिंग आहे ओके, सी एच सी ओ एन ओके, ॲसिटामाइड, फिनिल ॲसिटामाइड, ही फिनिल रिंग सी ओ सी ओ एन एच ओके, ही फिनिल ॲसिटामाइडची रिंग प्रेझेंट आहे. सी एच टू या ठिकाणी हा नायट्रोजन असे अटॅचमेंट दाखवलेली या रिंगसोबत, संपलेलं आहे. या ठिकाणी सी टू एन सी टू एच फायव म्हणजे येथील ग्रुप या ठिकाणी प्रेझेंट आहे, ट्रॉपिकामाइड. आणि या ठिकाणी मिसलेनियस ड्रगमध्ये दोन ड्रग सांगितलेले आहेत, बायरिनझेपिन आणि ऑक्झीब्युटिनिन. ऑक्झीब्युटिनिन स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. आता पायरिझेपिन काय, हा ड्रग आहे ट्रीटमेंट इन द युजर फॉर द अल्सरच्या ट्रीटमेंटमध्ये दिला जातो आहे. ऑक्सिब्युटिनिन ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर. ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर आपण पहिल्या व्हिडिओमध्येच पाहिलं होतं, अँटीकोलॉजी ड्रगच्या क्लासिफिकेशनमध्ये साईड इफेक्ट्स युजेस सांगितलं, त्यावेळेस सांगितलं होतं ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर काय असतं. तर ऑक्सिब्युटिनिन हा ड्रग आहे, आधी ह्या स्ट्रक्चर बघू पुन्हा ह्याच्याकडे जाऊ. ऑक्सिब्युटिनिन हा कार्बन आहे, दोन रिंग प्रेझेंट आहेत ओके, ओ एच अटॅचमेंट आहे, सी डबल बॉन्ड आहे. ऑक्सी आला का, यस ऑक्सी. आता सी एच टू सी, सी एच टू सी ट्रिपल बॉन्ड आला आहे. कुठल्या स्ट्रक्चरमध्ये ट्रिपल बॉन्ड नाही तुम्ही पाहू शकता, कुठल्या स्ट्रक्चरमध्ये ट्रिपल बॉन्ड नाही, पण ऑक्सिब्युटिनिनमध्ये ट्रिपल बॉन्ड आला आहे, सी सी एच टू एन आणि दोन इथिल ग्रुप या एनला अटॅच झालेले आहे, ऑक्सिब्युटिनिन ओके. आता आहे पायरेन्झिपिन. पायरेन्झिपिनला काय करायचं, दोन फिनिल रिंग काढायच्या, दोन फिनिल रिंग. याच्यामध्ये ही फिनिल रिंग इथं अटॅचमेंट काय करायचं आपल्याला, पर्टिक्युलर इथं डबल बॉन्ड ओ मारायचा आहे, या ठिकाणी एन एच काढायचं आहे ओके. नंतर जरा थोडं मोठं लार्ज इन व्ह्यू करू, ही फिनिल रिंग ओके, ह्या फिनिल रिंगला इथं डबल बॉन्ड ओ ओके, एन एच ओके, खाली अटॅचमेंट, इकडं पण ही फिनिल रिंग ओके. आता खाली अटॅचमेंट एनची दाखवायची, स्ट्रक्चर संपलेलं आहे, एन एच एन इथं डबल बॉन्ड ओ. आता या एनला खाली अटॅचमेंट डबल बॉन्ड ओ सी एच टू आणि आणखीन एक फिनिल रिंग इथं एन, खाली एन आणि सी एच थ्री, इथं एक एन, हां या ठिकाणी एक एन, संपलं. स्ट्रक्चर खूप सोपं आहे लक्षात ठेवायचं, प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस करते वेळेस आणखीन लक्षात जातं, सोपं पडतं ओके. आतापर्यंत या ठिकाणी खूप खूप सारे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. प्रॅक्टिस केल्याशिवाय स्ट्रक्चर ध्यानात राहणार नाही, प्रॅक्टिस करा. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं ओके, अँटीकोलिनर्जिक ड्रग्स पाहिले होते, अँटीकोलिनर्जिक ड्रग्स पाहिले होते. अँटीकोलिनर्जिक ड्रग्स काय असतात ते पण सांगितलं होतं. अँटीकोलिनर्जिक ड्रग्समध्ये क्लासिफिकेशन काय ते पण सांगितलं होतं. तर ओव्हरव्ह्यू इन ब्रीफ आपण करून टाकूया. मी सांगितलं होतं अँटीकोलिनर्जिक ड्रग्स म्हणजे दीज आर दी ड्रग्स विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ एंटी मीन्स अगेन्स्ट द कोलिनो रिसेप्टर्स और कोलिनर्जिक रिसेप्टर्स. सपोज दिस इज द ड्रग विच इज गेट एक्टेड अपॉन द पर्टिक्युलर टाइप ऑफ रिसेप्टर्स. सो कोलिन रिसेप्टर्स, बट दीज आर द ड्रग्स विच आर नॉट एक्टेड अपॉन दीज ड्रग्स दीज रिसेप्टर्स मीन्स दीज इनहिबिट और एंटागोनाइज दीज रिसेप्टर्स
ओके सो दीज आर द एंटी कोलिनर्जिक ड्रग्स. सो क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशनमध्ये की अँटी कोलिनर्जिकच्यामध्ये एक पहिलं होतं नॅचरलमध्ये आपण तीन पाहिलं होतं ओके एट्रोपिन हायोसिन हायोसामाइन नंतर आहे सेमी सिंथेटिक डेरिवेटिव्स ओके त्याच्यामध्ये पुन्हा सिंथेटिक डेरिवेटिव्स ओके आणि सिंथेटिकमध्ये मी सेपरेट क्लास पाहिले होते ए बी सी डी अँड ई ओके तर सेमी सिंथेटिक डेरिवेटिव्समध्ये आपण काय पाहिलं होतं होमॅट्रोपियम आणि इप्राट्रोपियम सिंथेटिक डेरिवेटिव्समध्ये सब क्लास पाहिले होतं पर्टिक्युलरली काय अमायनो अल्कोहोलमध्ये चार ड्रग ओके सायक्लोपेंटोलेट डायसायक्लोमाइन ग्लायकोपायरोलेट आणि क्लिनिडियम नंतर आहे अमायनो अल्कोहोल इथर अमायनो अल्कोहोल इस्टर होतं इस्टर झालं इस्टरमध्ये चार ड्रग नंतर इथरमध्ये दोन ड्रग कुठलं बेंझोट्रोपिन आणि ऑरफिनॅड्रिन नंतर तिसरं सबक्लास अमायनो अल्कोहोल याच्यामध्ये कोटला एकच ड्रग बेन्झॅक्झॉल विच इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर द ट्रीटमेंट ऑफ ऑल द फॉर्म्स ऑफ द पार्किन्सन डिसीज आणि अमायनो अमाइडमध्ये दोन पाहिलं आयसोप्रोपामाइड आणि ट्रॉपिकामाइड आणि शेवटी होतं मिसलेनियस पायरेन्झिपिन अँड कुठला होता ऑक्सिब्युटिनिन असा ड्रग ऑफ चॉईस फॉर द ट्रीटमेंट आणि या ठिकाणी साईड इफेक्ट युजेस ते ऑलरेडी सांगितलेले पहिल्या लेक्चरमध्ये.